माझ्या प्रिय सैनिक बंधूंनो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. माझा सख्खा भाऊ सीमेपल्याड जपानमध्ये असतो. गवारो माता की जय. माझी खूप वर्षांची इच्छा होती की सैनिकांपर्यंत मी केलेल्या राख्या पोचाव्या, पण इतक्या वर्षात काय ते शक्य झालं नव्हतं. पण फक्त आणि फक्त मंदार हळबे सरांमुळे हे शक्य झालं. आणि मला माझी जी काही भावना आहे त्यांच्याविषयीची, मी फक्त इथे एक सामान्य नागरिक म्हणून एवढंच काहीतरी करू शकते की एका बहिणीने त्यांच्यासाठी काहीतरी प्रेमाने, आदराने, अभिमानाने प्रेमाची पाठवलेली एक भेट आहे, एवढंच सांगू शकते. इतकंच मी इथून करू शकते बस. आणि ते करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. त्या लेटरमध्ये हाच संदेश लिहिलाय की आज त्यांच्यामुळेच आम्ही सगळे देशवासीय इतक्या छान आरामात आनंदात राहू शकतोय. ते तिथे आहेत म्हणूनच आम्ही आज छान शांततेत रोजच्या रोज दैनंदिन कार्यक्रम करू शकतोय. माझा भाऊ गेले 8-10 वर्ष माझ्यापासून लांब आहे, जपानला असतो, आणि समाव काही कारणांमुळे कधीच मला त्याला राखी पाठवता आलीच नाही, टाइम लिमिटमध्ये जमत नाही. पण आज मला इतका आनंद होतोय की माझ्या सीमेपलीकडच्या भावाला मी राखी नाही पाठवू शकले, पण माझ्या सीमेवरच्या इतक्या बांधवांना मला राखी पाठवण्याची संधी मिळते. आणि माझा आनंद अतिशय, म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत आहे माझ्या भावना, म्हणजे विचारच नाही करू शकत आहे की मी, म्हणजे या राख्यांबद्दल करताना सुद्धा माझ्या डोळ्यातून आनंदाचे म्हणा, प्रेमाचे म्हणा, अश्रू येतच होते. डोंबिवलीकरांना हेच सांगेन की डोंबिवली ही आपली सामाजिक, राजकीय, उत्साहवर्धक आणि कुठल्याही सण समारंभांना प्रोत्साहन देणारी आपली आपलं शहर आहे. तर या निमित्ताने आपण आज हजारोंच्या संख्येने राख्या जमा केलेल्या आहेत, आणि अजूनही असे असे जे उपक्रम आहेत त्यामध्ये आमच्या सगळ्याच भगिनी डोंबिवलीच्या कायमच भाग घेत राहतील. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपली इच्छाशक्ती प्रबळ असते त्याच वेळेला आपल्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होते. जशी की माझी ही राख्या पाठवण्याची इच्छा खूप प्रबळ होती आणि ती कधी ना कधी पूर्ण होते, त्याला या वर्षी पूर्णत्वाचं स्वरूप मिळालं. तुम्ही मनापासून इच्छा करा, कुठली इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. प्रत्यक्षात रिअल हिरोज ज्यांना म्हणतात, ज्यांच्या शक्तीमुळे जी दिसत नाही म्हणून आपण इकडे आनंदात राहतो, त्यांना प्रत्यक्ष बघणार आहोत जाऊन. तर ते गूज बम्स म्हणतात तसं, धाकधूक म्हणजे आता त्यांच्यासमोर आपण नृत्य करणार, तर ते नृत्यातनं त्यांना काय आपण देऊ शकणार, थोडासा आनंद देऊ शकू, जमलं तर ऊर्जा देऊ शकू, एवढीच आमची काय ते यामध्ये छोटीशी भेट त्यांना असेल. आमच्या विद्यार्थिनी आणि आम्ही सगळे मिळून या प्रवाहात मध्ये आम्ही सामील होणार आहोत. आम्हाला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे इतके वर्ष जी आपण गाणी ऐकतो, बंधू माझं रक्षण कर, तर रक्षणाचा जे खरं अर्थ आहे, जे खरं आपलं रक्षण करतात आणि आपलंच फक्त नाही पूर्ण देशाचं रक्षण करतात, सगळ्या सीमांमधनं करतात, त्यांना राखी बांधून त्यांच्याकडनं हे वचन घेतोय, त्याच्याबरोबर आम्ही हे वचन देतोय पण की आमचं तुमचा त्याग बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, आम्ही आत्म आमच्या देशासाठी काहीतरी करू, तुम्हालाही आम्ही वचन देतो तुम्हाला साथ देण्याची, अशा भावनेतनं आम्ही आज तिकडे जाणार आहोत आणि रक्षाबंधन करणार आहोत. एक वेगळाच आनंद आहे. डोंबिवलीतल्या जनतेला नगरसेवक मंदार हळबे यांनी आवाहन केलं होतं की खूप मोठ्या संख्येने राख्या पाठवा, आम्ही त्या बॉर्डरवरच्या जवानांसाठी घेऊन जाऊ. त्याप्रमाणे डोंबिवलीच्या जनतेने त्याला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे. खूप साऱ्या संख्येने राख्या आपल्याकडे जमा झालेल्या आहेत, हजारोंमध्ये राख्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा पत्र पाठवलेली आहेत. ते सगळे डोंबिवलीचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही स्वतः बॉर्डरवर जाणार आहोत.
आणि जवानांना स्वतः राख्या बांधणारं हे खरंच स्वप्नवत आहे. म्हणजे बॉर्डरवर जायला असा चान्स कधी मिळत नाही, पण तो आता आम्हाला मिळणार आहे. खूप छान वाटतं आहे.